बातमी आहे हत्तींच्या वाढत्या उपद्रवाची. दोडामार्ग येथे धुमाकूळ घालत असलेल्या हत्तींच्या बंदोबस्तासाठी तात्काळ कृती आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वन विभागाला दिले आहेत. शनिवारी दोडामार्ग तहसील कार्यालयात याबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली होती. दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यासह अन्य गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींच्या बंदोबस्तासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा. हा आराखडा येत्या आठवड्याभरात सादर करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपवन संरक्षक एस रमेश कुमार यांना दिले. दोडामार्ग तहसील कार्यालयात आयोजित हत्ती समस्या आढावा बैठकीत केसरकर बोलत होते. पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी दोडामार्ग तहसील कार्यालयाला भेट देऊन तालुक्यातील हत्ती समस्या, पाटबंधारे विभागाचे प्रश्न, तिलारी प्रकल्पग्रस्तांचा रखडलेला वन टाइम सेटलमेंट प्रस्ताव यांचा आढावा घेतला. यावेळी कोकण विभागाच्या उपायुक्त आर विमला, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा उपवन संरक्षक एस रमेश कुमार आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग.